मला असं वाटतं महायुतीचं ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अशी स्थिती आहे की अनेक ठिकाणी उमेदवार ठरत नाही आहे. आमचे उमेदवार ठरवून आमचा एक एक फेरी काय दुसऱ्या फेरीला आम्ही लागलेलो आहोत. आणि ठाण्यामध्ये सुद्धा प्रत्यक्षात या ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना त्यांचा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी किंवा स्वतः लढण्यासाठी एक प्रयत्न करावे लागतात. वाटतं हे ठाण्याचंही दुर्दैवच आहे. परंतु त्याच्या उलट उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एक राजन विचारेसारखा कर्तबगार लोकप्रतिनिधी पुन्हा ताकदीनं ठाणे लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या त्याचप्रमाणे स्वर्गीय आनंदजी दिघे धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या आशीर्वादानं हा पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी सिद्ध झालेला. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं छोटे छोटे पक्ष गिळण्याचं काम करत असते आणि ह्या आमच्यातून गद्दारी करून गेलेले हे लोक आहे यांना आता कळत असेल की उद्धवजी ठाकरे साहेब कसं काय ताकदीचं नेतृत्व होतं की भारतीय जनता पार्टीची टाप नव्हती त्यांच्यासमोर एखादा शब्द बोलायची. आज यांना यांच्या पक्षाचा उमेदवार सुद्धा ठरवता येत नाही. नाशिक यांना ठरवता येत नाही. यांनी हिंगोलीचा उमेदवार दिलेला बदलावा लागला. यांना वाशिमचा उमेदवार जे खासदार होते त्याला उमेदवारी दिली नाही. यांनी रामटेकच्या उमेदवाराला उमेदवारी दिली ही स्थिती आहे. आणि सगळ्यात हाईट की नाशिकला सुद्धा यांची जागा असून ती दुसऱ्या पक्षाला द्यावी लागते. न जाणो ठाण्यामध्ये सुद्धा ही स्थिती येऊ शकते. वाटतं भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे ना. भारतीय जनता पार्टीचा सगळा देशच त्यांच्या बापाचा म्हणते ना. ठाणे काय. आणि मला वाटतं हे चॅलेंज आहे. इथले जे स्वतःला सो नेते समजतात जे मुख्यमंत्री आहेत गद्दारी करून झालेले आहेत त्यांच्यासमोर हे आव्हान आहे भारतीय जनता पार्टीचं. सरकार निवडणुकीतच गुंतलेलं आहे. वाटतं ज्या पद्धतीनं गारपीट झालेली आहे. पाऊस येतोय वादळ वारं येतं आहे आणि शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये. पण आधीचीच नुकसान भरपाई सरकारने अजून दिलेली नाही तर नवीन कुठून देणार. आणि म्हणून आधीची नुकसान भरपाई दिली पाहिजे. नव्यानं सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे. पुन्हा एकदा लावून धरूया एवढंच. पण या सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. सत्ताधारी पक्षाकडून आचारसंहितेचा भंग होताना पाहायला मिळते मात्र विरोधी पक्षांचे जर बॅनर किंवा पोस्टर असे काही दिसलं तर कारवाई पाहायला मिळते कसं बघता. नाही आता जी चालू आहे हुकुमशाही चालू आहे ना. देशात असो का राज्यात असो हुकुमशाही चालू आहे. त्यांच्याच बापाचं राज्य असं चालू आहे. बाकीच्यांनी काही करूच नाही विरोधी पक्षानं. पण ठीक आहे जनता याला उत्तर दिलं असं मला वाटतं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.